विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर ही सगळी मंडळी निघून गेली सुरतला, सुरतवरून गुवाहाटी, तर त्यावेळेला पक्षातर्फे बोलवलेल्या पक्षाच्या लेजिस्लेटिव बैठकीला उद्धवजींच्या नेतृत्वाखाली बोलवलेल्या दिलेल्या नोटीसमध्ये दोन्ही वेळेला ती लोकं आली नाहीत, हे जे मेंबर्स आले नाहीत यांनी पक्षविरोधी कारवाई करून तिथंच त्यांच्या कृत्यानुसारच ते स्वतः पक्षाची प्राथमिक सदस्यत्व त्यांचं रद्द होतं, या गोष्टीनेच बाकीच्या पुढच्या गोष्टी होतात आणि ते डिस्क्वालिफिकेशनसाठी तिथे पात्र झाले. त्या डिस्क्वालिफिकेशनच्या नोटिसेसच्या याच्यावरूनच मग पुढचा एक्सरसाइज, मग ती नोटीस कशा रीतीने येणं, मग त्या त्यांचे अधिकार का नाही हे करायला दिले, या याला धरून नबम रेबिया दाखवायचा प्रयत्न की नबम रेबिया हा कायदा याच्यामध्ये. पण सर, राज्यपालांच्या वतीनं जो सॉलिसिटर जनरलनी युक्तिवाद केला त्यामध्ये निवडणुकीपूर्वी झालेली युती महत्त्वाची आहे असं ते म्हणतात, अनेक विचारधारेने मतदान केलेल्या लोकांनी त्यांनी तसं म्हणतात. आणि प्रिन्सिपल किंवा ज्या काही एक प्रिन्सिपलच्या आधारावर ज्या गोष्टी अधोरेखित असतात, ज्याला प्रीपोल अलायन्सच्या वेळेला, तर त्यावेळेला एक अजेंडा नक्की ठरलेला असतो, परंतु दुसरा पार्टनर जर त्या केलेल्या अजेंडाला जर कुठेतरी खो घालत असेल किंवा त्यांची कृत्यवर असतील, तर तो प्रीपोल अलायन्स आणि त्याच्यानंतर कॉन्शियन्स ऑफ द वोटर वगैरे या गोष्टी, कारण मतदाराने दिलेला कॉल हा नक्कीच एका आयडिओलॉजीला एका ह्याला वगैरे धरून असतो, परंतु त्या अलायन्समध्ये असणारा पार्टनर हा पार्टनरचंच कृत्य किंवा पार्टनरचीच वागणूक ह्या दुसऱ्या पार्टनरला अशा रीतीने हे करणारी असते की ज्यामध्ये तो पार्टनर तो राहू शकत नाही, अशा प्रकारची एकतर परिस्थिती निर्माण करावी, त्या पार्टनरला तिथून बाहेर काढावा आणि मग त्या ह्याला कुठेतरी आपण मागे पडल्यानंतर की प्रीपोल अलायन्स आणि मग पोस्टपोल अलायन्स यांनी हे साधलं आणि ते साधलं, अशा प्रकारचा बनवणं जो एक बनाव करण्याचा एक केविलवाणा प्रयत्न होता, त्या ह्याच्यामध्ये सुद्धा तशा प्रकारे ऑब्झर्वेशन सर्वोच्च न्यायालयाचं सुद्धा झालं, तो मुद्दा तशा रीतीने कुठच्याही प्रभावी किंवा त्याच्यामधनं कुठचाच प्रभाव पाडणारा असा आर्टिकल 181 मध्ये बदल केला जाऊ शकतो सर, त्याची भीती आहे, कारण अध्यक्षांचा अविश्वास ठराव जर नाकारला किंवा होकार दिला तर. नाही नाही, आर्टिकल 179 म्हणा, 181 म्हणा, 189 म्हणा, 191 म्हणा, ह्या आर्टिकल्समध्ये एक एक सगळ्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींचं वाचन आणि त्या तरतुदींप्रमाणे मग लागू होणारा जो कायदा आहे, लागू होणारी कॉन्स्टिट्युशनमधली तरतूद आहे, त्याला धरून आपल्याला पुढं जायचं आहे, कारण कुठेही एक बाजू जर अशा रीतीने हे करायला गेले, कारण फार डेलिकेट अशा प्रकारचं नाजूक असे सगळे त्यामध्ये असलेले जे काही नाजूक मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर अशा प्रकारे कुठचंही जर अगती किंवा ज्या जर आपण पुढची स्टेप घेतली किंवा संयुक्तिक पाऊल घेतलं नाही तर ते लोकशाहीला कुठेतरी मारक ठरणार आहे, अशा प्रकारचं सुद्धा ऑब्झर्वेशन कोर्टाने विचारणा केली. लार्जर बेंचकडे हे प्रकरण द्यावं का? कौल यांनी तो प्रश्न टाळला, त्यांनी तो प्रश्न टाळला, पण त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांनी एकच सांगितलं की नबम रेबिया प्रमाणेच आपल्याला जायला तुम्ही जा, ज्याच्यावर कोर्टाचं स्वतःचं सुद्धा सर्वोच्च न्यायालयाचं ऑब्झर्वेशन आहे, इंटरप्रिटेशन अर्थात ते घेतील, परंतु त्या नबम रेबिया कायद्याप्रमाणे ही केस होत नाही आहे हे कोर्टाच्या निदर्शनात. पाच बेंचेसकडेच हे प्रकरण सुरू राहील असं वाटतंय का आपल्याला? पाच बेंचेसकडेच हे प्रकरण राहील वक्तव्य केलं की तुम्ही कोणाकडून युक्तिवाद करताय आणि हा युक्तिवाद राज्यपालांचा हा आहे की नाही, मग तुषार मेहता कोणाकडून युक्तिवाद करतो? ते गव्हर्नमेंट म्हणजे स्टेटच्या याला गव्हर्नरच्या याच्यासाठी हे होते, त्यावर त्यांनी ज्या पद्धतीनं ते कॉन्शन्स आणि बाकीच्या गोष्टी हे केल्या त्यावर कपिल सिब्बल ज्येष्ठ विधीज्ञ त्यांनी व्यवस्थित त्या बाबतीमध्ये हे केलं की जर तुम्ही अशा प्रकारचं जर एक मॉरल आणि प्रिन्सिपल आणि अशा प्रकारच्या ज्या गोष्टी करताय तर त्या ह्याच्यामध्ये कॉन्शन्स असा रीतीने असतो का तो घोडेबाजार करणं किंवा वाटेल त्या ह्याने पैशाच्या आधारावर कोणाला हे करणं, तर या गोष्टीसुद्धा कुठंतरी निदर्शनास कोर्टाच्या आलेल्या आहेत की आणि मांडून दिलेले आहेत. आता कोर्ट याच्यामध्ये कशा प्रकारचं हे विधानसभा ज्या पद्धतीनं इंटरप्रिटेशन करेल त्याप्रमाणे पुढचं विधानसभाच्या उपाध्यक्षांचं जे इंटेन्शन आहे त्याच्यावर आक्षेप घेतलेला नीरज कौल यांनी की त्यांचं इंटेन्शन काय होतं या सगळ्यांना अपात्र करण्यासाठी. आता वकील बोलताना इंटेन्शन दुसऱ्याचं स्वतःच्या दृष्टीने त्याचा एक आढावा घेऊन स्वतः टाक बोलतात, त्याच्या मनामध्ये काय हे ओळखायला परमेश्वर सुद्धा ते नाही आहे, त्यामुळे त्यांना वाटतं ते त्यांच्या ह्याच्यात होतं किंवा ते तसं करणार होते अशा प्रकारचा जो युक्तिवाद होता तो युक्तिवाद किती पोकळ असतो हे निदर्शनास कोर्टाच्या दोन दिवसाच्या सुनावणीवर तुम्हाला काय वाटतं की रोख कुणीकडे आहे? पाच बेंचेसकडे हे प्रकरण राहील का? सात नक्कीच नबम रेबिया लागू नये अशा प्रकारचं हे दिसतंय, कारण त्याच्यामधल्या त्रुटी किंवा त्याच्यामधलं त्रुटी म्हणणार नाही परंतु जे लिमिटेशन्स आहेत
त्या लिमिटेशनच्या वर गेलेली गुंतागुंतीची अशी लोकशाहीची जी ज्याने ह्या नाजूक मुद्द्यांजवळ जर दुर्लक्ष केलं किंवा त्याच्यावर जर बरोबर हे नाही केलं तर उद्या भारताच्या लोकशाहीलाच मुळात धोका होऊ शकतो अशा प्रकारची परिस्थिती असल्यामुळे कोर्ट योग्य तो निर्णय इंटरप्रिटेशनच्या द्वारे घेईल आणि त्याप्रमाणेच पुढची कारवाई काय एक तर ज्या पद्धतीने आज युक्तिवाद